दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 आता ह्यावेळी कोण आलं? अगं जरा दार उघडतेस का? अहो मी कामात आहे, दिसत नाही. तुम्हीच उघडा दार. हॉलमध्ये तरी मला दार उघडायला सांगताय. कोण आहे? अरे काका, मी आहे दंगा प्रसाद. हा बोल, काय हवंय? काय काका, मी इकडे दाल चावल ते घ्यायला येणार नाही. एक तो कपडा लेने आता हूं, या फिर रद्दी का पेपर, दोनों में से जो भी है दे दो हमें. ये आत ये. अगं ऐकलंस का, आपला गंगा आलाय, त्याला काही इस्त्रीचे कपडे असतील तर दे. कपडे नाहीयेत पण रद्दी आहे, थांब म्हणावं त्याला. हे थांब रे जरा. हा हा ठीक आहे. काका काका, आपको पागल याद है जो अपने गली में घूमता था? कोण पागल? तो आरडा ओरडा करत हिंडायचा तो. हा तोच तोच. अरे त्याला कसा विसरेल मी, दुपारी झोप मोड करायचा रोज माझी, चांगला लक्षात आहे माझ्या. आता तो तुमची झोप मोड नाही करणार. ऐकू, उकल मर गया ना. काय मर गया? हा सुसाइड, गली में फंदा डाल के पेड़ से लटक के सुसाइड किया वो. खुद खुशी. गंगा काहीतरी काय रे सांगत बसतोस त्यांना, मग बीपी वाढतं त्यांचं आणि रात्रभर तळमळत राहतात. हे घे ही रद्दी बघ किती येते. काकू हा, इसको तो पूरा दिमाग लगाए. निरंजन निरंजन निरंजन, thank you.
अरे बाबा होतास तरी कुठे? एक तर तू इतके दिवस रजेवर होतास, मला सांगितलंस काल भेटायला या आणि तू फरार. अहो नाही पाटील साहेब, ते जरा घरी अर्जंट काम निघालं होतं म्हणून. अरे आम्हाला पण घर आहे, आम्हाला पण बायको आहे, पहिला बिझनेस मग बायको. अहो नाही म्हणजे खरंच मला मला सांग तुझं लग्न कधी झालंय? पाटील साहेब मी सांग, तुझं लग्न लेट झालंय आणि तुझ्या लग्नाला 3-4 वर्षच झाली. कारण काय माहितीये? तू ना तुझ्या बायकोचं ऐकतोस. तुम्ही प्लीज ही बडबड थांबवाल का इथे? मी मगासपासून ऐकतोय बायको बायको बायको, तुम्ही थांबायलाच तयार नाही आहेत. हे बघा माझी बायको वगैरे असं कोणीही नाहीये. नाहीये? तू मला म्हणतोस तुला बायको नाही, मग ही शर्टावरची टिकली कोणाची? तुझी तर असणार नाही, मग कुणाची? हा कुणाची? निरंजन, निरंजन, गेला वाटतं ऑफिसला. काय किती दिवसांनी भेटतोय आपण. कुठे होतीस इतके दिवस? रुसली होतीस माझ्यावर काय ग? आपल्या माणसावर राग धरतं का कोणी? बरं रागवलीस तर रागवलीस आणि माझ्यापासून दूर निघून गेलीस. बरं बाई मी चुकले, कान धरते मी. ठीक आहे, हास ना ग, जरा हास ना ग. ती किती छान छान कपडे आणले तुझ्यासाठी, इतकं छान कापड आहे, त्याचा आपण पळकर पोलक बनवलाय. नाही हसत अजून, नाही हसत अजून. कशी हसली माझी बायकी, कशी हसली ती अशी माझी. साहेब, साहेब काय रे कदम, काय झालं? साहेब हा तोच वेडा आहे ना. तोच वेडा आहे म्हणजे? मी नाही ओळखत कोणाला. साहेब तो नाही का आपल्या ऑफिसमध्ये घुसला होता, काय काय बोलत होता तुम्हाला, मरेगा जायगा, तोच आहे हा तो. नाही नाही हा नाही आहे तो. साहेब मी ह्याला धरलाय, मी याला सोडून आलोय, मला माहिती हा तोच आहे. नाही सांगितलं ना. आणि जरी तो तोच असेल तरी तो तो वेडा होता. तो जगलाय का मेलाय
ह्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी माझं काम करतोय आणि तूही तुझं काम कर. उगाच हे असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष देऊन. हे पण पहा, तुमच्या घरातलं दुखणं आता आमच्या घरात आलंय. अगं बाई, इतकी वाळवी. मग काय तर, ही दादांची कात्रणं, त्यांचे ग्रंथ, त्यांची पुस्तकं, सगळं खाते ही वाळवी. माती मोळ करून टाकल्या दादांच्या आठवणी. भाऊजी, अहो तुम्ही गप्प का? तुम्ही काहीतरी उपाय सुचवा ना. ते काय सुचवणार, त्यांना काही सुचेनासच झालंय. दिवसभर असेच घुम्यासारखे बसून असतात. आमचे दादा असते ना. हो हो, तुमचे दादा असते ना तर अशी जादूची कांडी फिरवली असती आणि त्यामुळे ही वाळवीच काय ताकी रमा सुद्धा गायब केली असती, नाही का? हो, केलीच असती. निदान तुमच्यासारखे हातावर हात धरून तरी नसते बसले. वहिनी, अहो तिच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये कशाला वाद हवाय? आता तिच्यामुळे ही वाळवी आली आहे ना घरात, तर वादही येणार. पण मला एक कळत नाहीये की तिच्या ज्या काही इच्छा राहिल्यात ना, त्या आमच्या घरात राहिल्यात ना, तिथे अडकून पडल्यात. मग त्याचा त्रास तुम्हाला कशाला? तेच कळत नाहीये निरंजनची आई, तेच कळत नाहीये. ती या सगळ्यातून काहीतरी सांगायला बघते जे मला कळत नाहीये. पण या सगळ्याचा ना लवकर छडा लावला पाहिजे हा, कारण तिचं वागणं ना दिवसेंदिवस अजून जास्त विचित्रच होत चाललंय. म्हणजे अहो ती हसते काय, बडबडते काय, गप्पा मारते कोणाशी? एका बाहुलीशी. बाहुली, तुला एक गंमत दाखव. वाव, किती छान बाहुली आहे. पण ही तुझ्यासाठी नाहीये, कळलं ना? ए, मी बॉय आहे आणि बॉईज बाहुलीशी खेळत नाही. आणि मला माहित आहे ही माझ्यासाठी नाहीये. आणि मला हे पण माहित आहे की ही कोणासाठी आहे. हो का? सांग कोणासाठी आहे. आपल्या राजकन्यासाठी. हळू बोल, कुणी ऐकलं तर काय होईल? दृष्ट लागेल रे आपल्या गोष्टीला. हो, ही बाहुली पाहून राजकन्या तर खुश होईल, पण राजा चिडलाय. त्याला खुश कसं करावं हेच कळत नाहीये. अबे अंडू गुंडू, अभी तक उठा नहीं क्या तू? चल उठ. ए, अरे रात की उतरी नहीं क्या तेरी? ए अंडू गुंडू, चल उठ. देख, गर्मा गर्म चाय लाया हूँ, कड़क मलाई वाली एकदम. अरे यार संपत, तू भी ना सुबह सुबह. चल जा, जल्दी मुंह धो के आ जा, साथ में पीते. तू बस ये ते. ए हिरोइन, बिस्कुट खाएगी क्या? ले. अरे लक्ष्मी, ये क्या निकाली तू? कोणाचे चित्र आहे? अम्मा. अम्मा? ए, तुझी अम्मा अशी दिसते? हा, तिनं तिचा अम्मा कधी बघलं नाही. तिचा अम्मा तिला पैदा केलंय आणि ढगात गेले. तिला कुठं माहित असते तिचा अम्मा किती सुंदर होते ते. हे चित्र, ते जाऊ दे बे. मला आधी सांग, ते येड्याचं काय झालं? काय होणार त्याच? बॉडी पोस्टमार्टमला गेली. बॉडी?
त्याच काय झालं हे महत्वाचं नाही, त्याच असं का झालं हे महत्वाचं. का झालं क्या का? तुझी छोकरी लक्ष्मी कुठे आहे? लक्ष्मी ए लक्ष्मी लक्ष्मी ए लक्ष्मी लक्ष्मी अरे अरे किधर है लक्ष्मी? वो नहीं है इधर भी, मेरे को भी नहीं दिख रही. चल ढूंढते चल जल्दी. लक्ष्मी ए लक्ष्मी